आपसातील वैमनस्यातून खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात दोन युवकांचा निर्गुण खून झाला शुक्रवारी मध्यरात्रीची ही घटना आहे मृतक युवकापैकी एकाचा शुक्रवारी वाढदिवस असल्याची माहिती आहे फरशी दगड व चाकूने भोसकून हा निर्गुण खून करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय तीस वर्षीय घाटपुरी नाका येथे राहणारा विशाल देशमुख व किसन नगर येथे राहणारा तेहतीस वर्षीय सचिन पवार हे दोन्ही युवक शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घाटपुरी नाका भागात राहतात रात्री दीड वाजता घाटपुरी रोड भागात त्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले आहेत युवकांच्या दोन गटात असलेल्या वादातून हे हत्याकांड घडलं असावं असा, असा अंदाज आहे पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतलं असून गजानन भोंगळ रवींद्र भोंगळ अरविंद भोंगळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं आहेत मारेकर यांनी फरशी दगड आणि चाकूने मृतकांवर वार केल्याचं दिसून येत आहे दोघांचेही प्रेत सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहेत खुनाच्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे एकावेळी दोन युवकांचे खून पडलेले दिसून आले आहेत विशाल देशमुख याचा शुक्रवारी वाढदिवस असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अवैध व्यवसायामधून हे खून झाल्याचंही बोललं जात आहे शिवाजीनगर पोलिसांनी तीनशे दोन व चौतीस कलमांवये गुन्हा दाखल करून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू केली आहे